नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळामार्फत धामणी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये क्रिकेट सेट, लगोरी, कॅरम सेट, दोरी उड्या, सापसिडी, व्यापार सेट, फुटबॉल, हॉलीबॉल, टेबल टेनिस, लेझिंग, बॅडमिंटन आणि उजळणीची पुस्तके शाळेच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पायरे, उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव वसंत मोरे, जगन्नाथ पायरे, मंगेश मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईमधील सण, उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपच्या वतीने दादर प्रभादेवी परिसरात सातत्याने प्रयत्न केले जातात. दहीअंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांनी सराव करता यावा यासाठी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सराव शिबिराला शेकडो कार्यकर्ते आणि हजारो गोविंदा सहभागी झाले होते. भाजपा मुंबईचे सचिव सचिन शिंदे यांनी या सराव शिबिराचे आयोजन केले होते. दरम्यान मुंबईमधील गोविंदा पथकाच्या सुरक्षेसाठी भाजपच्या वतीने विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गोविंदा पथकाचा सुमारे 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जात आहे. गोविंदा पथकांनी याचा लाभ घेण्यासाठी त्वरित आपली नावे नोंदवावीत असे आवाहन सचिन शिंदे यांनी केले आहे. यावेळी आमदार प्रसाद लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीवर्धन भारतीय जनता पार्टीकडून सोमजाई मंदिराच्या पटांगणात असलेल्या क्रांतीस्तंभाला तसेच पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला श्रीवर्धन, म्हसळा आणि मुरुड या तालुक्यांचे मिळून जंजिरा संस्थान अस्तित्वात होते. जंजिरा संस्थान देशात विलीन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला. सदर झालेल्या क्रांतिकारी उठावानंतर श्रीवर्धन, म्हसळा आणि मुरुड हे 3 तालुके भारत देशात विलीन झाले. श्रीवर्धन सारख्या छोट्या गावात जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वाने मराठेशाहीची पेशवाईची सूत्रे स्वीकारणारे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. तसेच क्रांतीस्तंभाला देखील मानवंदना देण्यात आली. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंतीदिनी 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे, तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत सांगितले. हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार हा नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी 15 ऑगस्टला प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे 4थे वर्ष होते. यंदा हा पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध वास्तुतज्ञ आणि ज्योतिष विद्यावाचस्पती आनंद पिंपळकर यांना हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शिंपी समाजातील कर्तृत्ववान यशस्वी समाजरत्नांचा सन्मान हा पनवेलचे सुपुत्र हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नाव पुरस्कार देऊन नामदेव शिंपी समाज युवक संघ करत असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पी बी कुंभार, हरिभक्त पारायण विशाल महाराज हाडवळे, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना अध्यक्ष परशुराम गोडबोले यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जेएनपीएने खासगीकरण करून 3 वर्षांकरिता चालवण्यासाठी दिलेल्या न्हावाशेवा कंटेनर टर्मिनलमध्ये प्रशासनाकडून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून परस्पर परप्रांतीय कामगारांची भरती सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. कंपनीने चालवलेली थेट कामगार भरतीची प्रक्रिया तात्काळ बंद न केल्यास जेएनपीए प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस तथा माजी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी जेएनपी अध्यक्ष संजय सेठी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यामध्ये त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून जेएम बक्षी कंपनीला त्यांनी चालवली थेट कामगार भरती प्रक्रिया ताबडतोब बंद करून कामगार भरती फक्त जेएनपीए प्रकल्पग्रस्तांमधूनच करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा जेएनपीए प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. माणगाव तालुक्यातील चांदोरे गावाच्या हद्दीत ओढ्यामध्ये बेवारस स्थितीत पडलेली एक कार पोलीस आणि रेस्क्यू टीमने मंगळवारी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. बेवारस स्थितीत ओढ्यामध्ये सापडलेल्या या कारबद्दल नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. चांदोरे गावाच्या हद्दीतील ओढ्यामध्ये MH 14 DF 4167 क्रमांकाची गाडी पडली असल्याची माहिती ग्रामस्थ सुजित शिंदे यांनी माणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, निरीक्षक राजेंद्र पाटील आणि पथकाने घटनास्थळी तातडीने पाहणी केली. पांढऱ्या रंगाची गाडी ओढ्यामध्ये अर्धवट बुडालेल्या अवस्थेत दिसली. ही कार रेस्क्यू टीमच्या विशेष मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आली. पोलीस या गाडीची अधिक चौकशी करत आहेत. दमदार पावसाने निसर्ग खुलला असून पक्ष्यांसाठी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सध्या देशी परदेशी पक्ष्यांचे दर्शन होत आहे. पक्षी अभ्यासक आणि निरीक्षकांना ही पर्वणी मानली जात आहे. जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात विविध पक्ष्यांचे दर्शन घडते. जिल्ह्यात परदेशी तिबोटी खंड्यांचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर जांभळी, लिटकुरी, नीलमणी, सोनपाठी, सुतार, पाणथळ, जागेत राहणारी तिबुकली, आशियाई मुग्ध बालक आणि रातबगडा, मराल या पक्ष्यांचेही दर्शन होत आहे. पनवेलजवळ कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे तर मुरुड येथे फणसाड अभयारण्य आहे. शिवाय जैवविविधतेने समृद्ध असे 136 अधिकृत पाणथळ प्रदेश आहेत. तेथेही मोठ्या प्रमाणात या पक्ष्यांचे दर्शन होत आहे. स्वराज्य महोत्सव अंतर्गत आज सकाळी 11 वाजता राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. शासनाकडून आयोजिलेल्या गेलेल्या स्वराज्य महोत्सवात शेवटच्या दिवशी अर्थात आज सकाळी 11:11 यावेळेस सर्वत्र सामूहिक राष्ट्रगीत गायन केले जाणार आहे. यातही पनवेल महापालिका सहभागी होत आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये चारही प्रभागांमधील मॉल्स, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, मंदिरे अशा विविध ठिकाणी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून समूह राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तसेच श्रावणी सोमवार आणि संकष्ट चतुर्थीनिमित्त केदार भगत मित्र परिवाराकडून पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल लिंक आणि पोस्टाची सुकन्या समृद्धी खाते मोफत काढून देण्यात आले. याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवे सरकार सज्ज झाले असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सहकारी आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. महिनाभराने मंत्रिमंडळ विस्तार होऊन लगोलाग खातेवाटपही झाले. या सरकारमध्ये अनेक अनुभवी मंत्र्यांचा समावेश आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून मुंबई येथील विधानभवनात सुरू होणार असून 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीमध्ये 20, 21, 22 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्ट्या आहेत तर 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. चौल रामेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित पोहण्याच्या शर्यती पाहण्यास रसिक प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर लाभली होती.
पुष्करणीच्या चारही बाजूस प्रेक्षकांनी शर्यतीत भाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहित करून पोहण्याचा शर्यती पाहण्याचा आनंद घेतला. चौल रामेश्वर मित्रमंडळाच्या वतीने सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित चौल रामेश्वर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेचे पारितोषिक तसेच स्मृतिचषक प्रदान करण्यात आले. पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया आणि केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धा केरळमध्ये झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. कुणाल हा खालापूर तालुक्यातील घोडिवली गावाचा रहिवासी आहे. या यशाबद्दल कुणाल पिंगळेकरवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुणालच्या चमकदार कामगिरीमुळे त्याची जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी कौतुक केले आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. विरोधकांना त्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे कारण ते आधीच्या सरकारमध्ये होते. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर मंगळवारी पलटवार केला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. लोकशाहीमध्ये तत्व असतात, भूमिका असते, विचार असतो. आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेतून त्यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमचे, आमच्या आमदारांचे, खासदारांचे जे स्वागत होत आहे ते झाले असते का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे कर्तव्य आहे आणि ते आम्ही चोख बजावू, असेही ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. त्यानुसार दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. शासनाने विमा कवच द्यावे अशी गोविंदा पथकांची मागणी होती. या मागणीनुसार शासनाकडून गोविंदांना 10 लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरून 34% होणार आहे.